नागपूरच्या विकासासाठी नागरिकांना वाटणाऱ्या सामाजिक शैक्षणिक सूचना करण्याचं आवाहन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर भाजपतर्फे करण्यात आले आहे. नागरिकांच्या योग्य सूचनांचं पालन करून त्यांचा नियमावलीत समावेश केला जाणार अशी माहिती आज पत्र परिषदेत भाजप आमदार प्रवीण दटके यांनी दिली. मीडियाच्या बांधवांकडनं आम्ही लोकांना आव्हान करायचो की बा तुमच्या काही सूचना असतील तर त्या आमचं जे विदर्भ विभागीय कार्यालय धंतोली आणि जे आमचं महानगराचं कार्यालय आहे मॉडेल मिल चौकात मंगलम तिथे त्या सूचनांकरता आम्ही एक सूचना पेटी ठेवली आहे तिथे. आणि आमचे जे सगळे सन्मान्य आमदार आहेत त्यांचं जे कार्यालय आहे तिथे किंवा नागपूर संबंधी महाराष्ट्रासंबंधी देशासंबंधी ज्या भाजपच्या वचननाम्यात तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतील तुमचं काही म्हणणं असेल की या गोष्टींचा त्यात अंतर्भाव झाला पाहिजे तशा सर्व गोष्टींकरता आम्ही सूचना मागण्याकरता आज आपल्या माध्यमातून नागपूरच्या जनतेसमोर चाललो आहे. मग त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील, आर्थिक क्षेत्रा असतील, सामाजिक क्षेत्रातल्या असतील, सांस्कृतिक क्षेत्रातल्या असतील किंवा समाजातल्या सर्व घटकांचा जो विषय असेल त्यासंबंधीच्या सर्व घटकांच्या सूचना आम्ही स्वीकारायला तयार आहोत. ज्या गोष्टी दिल्लीसाठी असतील त्या आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत, ज्या गोष्टी महाराष्ट्रासंबंधी असतील त्या महाराष्ट्र भाजपला पाठवू आणि जो नागपूरचा वचननामा आहे जो माननीय नितीनजींच्या माध्यमातून जो वचननामा असेल त्या वचननामात त्या त्या गोष्टींचा अंतर्भाव करण्याचा आम्ही प्रयत्नपूर्वक म्हणजे एक जाणीवपूर्वक प्रयत्न करू. त्याकरता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे की या सूचना आपण तात्काळ पुढच्या 7 दिवसात आपण भाजप कार्यालय मंगलम, विदर्भ विभागीय भाजप कार्यालय धंतोली, आमचे सर्व संबंधित लोकप्रिय आमदार जे आहेत म्हणजे मोहन भाऊ, माननीय कृष्णा खोपडे, माननीय विकास कुंभारे यांच्या सगळ्यांच्या कार्यालयात आणि मेल आय डी आम्ही देणार आहोत. एक आम्ही इंस्टाग्राम अकाउंट आमचं आहे, फेसबुक अकाउंट आमचं आहे, एक ट्विटर अकाउंट आमचं आहे, या माध्यमातून पण एक आमचा ईमेल आय डी पण आहे, या माध्यमातून पण आम्ही त्या ऑनलाईन पण स्वीकारणार आहे. ते तुमच्यासमोर आम्ही प्रश्नोत्तरी देतो आहे.